नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण बघताय महाराष्ट्राचा महासंग्राम. मंडळी, राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. एकीकडे बॅग तपासल्याचा मुद्दा प्रचारात चांगलाच गाजला, तर दुसरीकडे राज्यात ठिकठिकाणी नाकाबंदी दरम्यान पोलीस आणि निवडणूक आयोगाकडून पैसे, सोने, चांदी पकडल्याच्या घटना समोर आल्यात. पैसे वाटप आणि मतदान स्लिप वाटपाच्या मुद्द्यावरून नाशिक संभाजीनगरसह राज्यातील विविध भागात राजकीय पक्षांमधील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. याचा पुढचा अंक म्हणूनच की काय, पण पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून विरारमध्ये आज जोरदार राडा झाल्याचं बघायला मिळालं. भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे विरारच्या विवांत हॉटेलमध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप हितेंद्र आणि क्षितिज ठाकूर यांनी केला. सकाळी 10:30 सुरू झालेला राडा पुढे 6 तासांहून अधिक वेळ चालला. तावडे विवांत हॉटेलमध्ये बसलेले असताना तिथे क्षितिज ठाकूर आपल्या कार्यकर्त्यांसह पोहोचले. जमावाने विनोद तावडेंना गराडा घातला आणि सुमारे 3 तास तावडे जमावाच्या गराड्यात होते. यावेळी जमावातील काही जणांना तिथे एक डायरी सापडली. डायरीत काही नावं जी आहेत ती समोर आली. नावांसमोर 300 रुपये असं लिहिलेलं होतं. तर दुसरीकडे जमावातील काही जणांना एक बॅग सापडली. बॅगमध्ये पाकिटांमध्ये पैसे आढळले. आज नालासोपारामध्ये वाड्यावर परतत असताना कार्यकर्त्यांची बैठक होती. त्यामध्ये मतदानाच्या दिवशीच्या आचारसंहितेचे नियम काय आहेत ते सांगण्यासाठी मी इथे आलो होतो. आणि आमच्या समोरच्या मित्रपक्षांचा असं समज झाला की मी पैसे वाटतो. तर मी म्हटलं सगळे चेक करा, काहीच करायला हरकत नाही. तर आप्पा इतने ठाकूरजी असतील, क्षितिजी असतील, ते आले. त्यांची आमची चर्चा चालू आहे. त्यामुळे जर पैसे वाटप होत असेल तर त्याची चौकशी निवडणूक आयोग, पोलीस, CCTV फुटेज सगळं आहे. पण निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी तर यंत्रणा जी असते त्याच्यावर सही कशी करायची, ऑब्जेक्शन घ्यायचं तर कसं घ्यायचं, अशा गोष्टी सांगण्याचं त्या बैठकीमध्ये पोहोचवतो. निवडणूक आयोगाने किती पैसे पकडले या हॉटेलमध्ये. एकाच रूम मध्ये 10 लाख रुपये अजून खर्च चालू आहे. पहिले पैसे कुणाचे, आता एवढं सांगू नका. ते पण इथे असं असेल तर ते मी घेऊन जातो. मला उपयोगी पडते कुठे काम धंदा करता. वोटिंग मशीन वगैरे या बाबतची माहिती दिली. हे मागे की क्या निवडणूक आहे आचरण बंद नाही. त्यामुळे वास्तव आम्ही सांगितलंय जितेंद्र आप्पाने आणि यांनी पण आपलं आहे त्याने सांगितलंय. आता विवांत हॉटेलमध्ये क्षितिज ठाकूर यांनी यांच्या समर्थकांनी विनोद तावडेंना गराडा घातला आणि यावेळी जमावातील काही जणांना हॉटेलमध्ये एक बॅग आढळली. यात काही पाकिटं होती. पाकिटं उघडल्यानंतर त्यात पैसे आढळले. भाजप पैसे वाटत असल्याचा आरोप क्षितिज ठाकूर यांनी केला. पैसे दाखवत समर्थकांकडून जाब विचारला जात होता. भाजपकडून 5 कोटी वाटले जाणार होते असा आरोपही ठाकूर यांनी केला. तर हॉटेलमध्ये 9 लाख कॅश सापडल्याचा दावा क्षितिज ठाकूर यांनी केला. या प्रकरणी पोलीस आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. निवडणूक आयोगाकडून कागदपत्रांची तपासणी आणि पैशांची मोजदाद करण्यात आली. यात 9,93,500 रुपये आढळल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलं. त्यासोबत निवडणूक आयोगाकडून संपूर्ण हॉटेलची तपासणी करण्यात आली. ₹19 लाख मला वाटते काहीतरी सापडले. 5 कोटी घेऊन आलेलं ते वाटप ऑलरेडी झालेलं आहे. त्याच्यामुळे हे जे मिळालं ते फार निग्लिजिबल अमाऊंट मिळाली. ही पद्धत बरोबर नाही. पण विनोद तावडे तिथे होते प्रत्यक्षात. आपण त्यांना भेटलात तिथे काय कार्यकर्ते. तिकडे तुम्ही काय बघितलं आता विचारतोय. व्हिडिओमध्ये दिसत नाही ते तरी पण विचारतोय. हो मग तशी आपण काय तक्रार केली कुठे इलेक्शन कमिशन केलाय ना. इलेक्शन कमिशन कडे आम्ही तक्रार केलाय. पैसेवाली पार्टी एक ही आहे. पैसे की शिवाय इनका दुसरा कुठे काम तो आहे नाही. पैसे वाटणारे बोलतात की आम्ही वाटायला आलोय. हजारो कार्यकर्ता कोई भी कानून हात में नाही लेंगे. काही कार्यकर्ते पैसे वाटप आहेत अशी तक्रार बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केल्यानंतर तिथे संबंधित निवडणूक यंत्रणा ही लगेच पोहोचली
आणि तिथे संबंधित DCP दोन्ही DCP आणि जॉईंट CP हे तिथे गेलेले होते आणि त्यांनी त्याच्यावर संबंधितवर कारवाई केलेली आहे. आणि आमची जी FST टीम आहे त्या हॉटेलची सर्च घेतला असता 993,500 रुपये सापडलेले आहेत आणि इतरही काही कागदपत्र सापडलेले आहेत. त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे. तर विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे आणि त्याआधी विरारच्या हॉलमध्ये भाजप कार्यकर्ते आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. पैसे वाटण्यावरून हा राडा झाल्याची माहिती समोर आली आणि पैशांची बॅग इतकंच नाही तर भाजपची डायरी देखील बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी समोर आणली. पैसे आणि डायरी दोन्हींची पोलखोल बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली. या डायरीमध्ये नावं लिहिलेली आहेत आणि त्या नावासमोर आकडे लिहिलेले आहेत. त्या डायरीत नावं आणि आकडे आणि 17 नोव्हेंबरची मॉर्निंग रॅली असा उल्लेख करत कंसात नाईक मॅडम अशी या डायरीत नोंद करण्यात आली आहे. आयोगाच्या पथकानं हॉटेलात आढळून आलेली डायरी ताब्यात घेतली. पण आज बघतो तर इकडे पैसे पण मिळाला, डायऱ्या मिळाल्या. डायऱ्या आम्ही लागतो BJP च्या नेत्यांच्याच डायऱ्या आहेत ना. या फोटो आम्ही दाखवले होते, त्याच्यावर लिहिलेला आकडे 1500 म्हणजे काय, म्हणजे 1000 आता 300 म्हणजे किती झाले, 3,00,000.